शिक्षणमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत बोलत आहेत थेट प्रक्षेपण. कुठून आला याची माहिती या ठिकाणी आम्हाला देता येत नाही, परंतु मी आदरणीय नितीन गडकरीजींना या ठिकाणी विनंती केली आहे की आपण दिल्लीमध्ये त्यांच्याशी बोला आणि आम्ही पाठवलेले जे सॅम्पल आहेत त्या सॅम्पलचं काय झालं याची माहिती आम्हाला मिळवून द्या. आणि त्यांनी सांगितलं की मी ते निश्चितपणे 1-2 दिवसात तुम्हाला करून देतो. तर तद्वतच मी या ठिकाणी सांगेन आपल्याला की एक वर्धा जिल्ह्यातली सन्मान्य महिला ह्या आपल्या कुटुंबियांना भेटायला मनीषनगरमध्ये आलेल्या होत्या आणि मनीषनगरमध्ये ते कुटुंब पूर्णतः करोनाग्रस्त होतं आणि त्या महिलेलासुद्धा या ठिकाणी करोना झाला, पॉझिटिव्ह निघाल्या त्या. त्यांचा सॅम्पल जो पाठवण्यात आलेला होता त्या सॅम्पलनी मात्र हा स्ट्रेन जो आहे तो युरोपचा स्ट्रेन आहे असं त्या ठिकाणी दाखवलं. यामध्ये सहसा जुलाब होणे, उन्हाळी लागणे आणि शरीरावर बाधा पोचणे शरीराला, अशा पद्धतीचा एक त्याचा संसर्ग जो झालेला लोक आहेत त्याच्यातनं दिसत आहे. आणि याची जी स्पीड आहे ती स्पीड 60% गेलेली आहे आणि एकंदरीत एकाला जर झालं तर संपूर्ण कुटुंब लगेच त्या बाधित होऊन जातं अशा पद्धतीचं ही स्ट्रेन त्या ठिकाणी दिसलेली आहे. परंतु नागपूरचे जे सॅम्पल जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं काय घडलं आणि काय एक्झॅक्टली आहे आणि त्याचा SOP काय असायला पाहिजे, काय ट्रीटमेंट करायला पाहिजे हे ठरवलं जाऊ शकत नाही. परंतु एक मात्र खरं की आमच्याकडे टेस्टिंगचं आणि ट्रेसिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण आम्ही वाढवलेलं आहे आणि ते 10 लाखावर जवळपास आम्ही 3.5 लाख 80 हजाराच्या जवळपास टेस्टिंग आतापर्यंत केलेलं आहेत आणि आम्हाला ते वाढवण्याचं सुद्धा आमचं तंत्र या ठिकाणी आहे. या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छेन की आज हे जे निर्बंध आम्ही 31 मार्चपर्यंत लावतो आहोत या निर्बंधात मात्र कोणत्याही प्रकारे अर्थचक्राला बाधा येणार नाही अशा पद्धतीनं आणि जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेऊ. खरं पाहिलं तर व्हॅक्सिनेशनवरसुद्धा आमचा फार मोठा भर आहे. आम्हाला जो टार्गेट आहे लसीकरणाचा तो 6,87,000 हा हे आमचं उद्दिष्ट आहे जिल्ह्याचं आणि त्यासाठी युद्धस्तरावरती लसीकरण मोहीम राबवण्यात येईल. जास्तीचे केंद्र या ठिकाणी ग्रामीण भागात 150 आज जे केंद्र आहेत ते केंद्र शहरामध्ये 88 आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 79 केंद्र आज आहेत. परंतु उद्या ग्रामीण भागात 100 होतील, 21 केंद्र वाढतील. परंतु आमचा टार्गेट हा 150 ग्रामीण भागामध्ये केंद्र आणि 150 शहरी भागामध्ये केंद्र हा करण्याचा आहे. आज दरदिवशी 20,000 लोकांना लसीकरण केलं जातं, परंतु ते 40,000 हजारापर्यंत आम्हाला घेऊन जायचं आहे. एक महत्त्वाची बैठक नागपुरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती कोरोना संदर्भातली, कारण नागपुरात कोरोना वाढतो आहे आणि त्या बैठकीनंतरची ही ऊर्जामंत्र्यांची आणि पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया होती. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA वर्ग करण्यात आला आहे. केंद्रीय गृह खात्यानं NIA FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत. आतापर्यंत NIA केवळ कारमायकल रोडवर गाडीमध्ये सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी चौकशी करत होतं, तर ATS हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते. मात्र आता ATS कडून हा मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा NIA देण्यात आलेला आहे. तसंच गेल्या 3 तासांपासून NIA टीम सचिन वाझेच्या घरी चौकशी करत होते. आता 3 तासानंतर टीम वाझेच्या घरून निघाली आहे. सचिन वाझेच्या ठाण्याच्या घरी ही टीम चौकशीसाठी गेली होती. मृत्यू प्रकरणी FIR दाखल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत कारमायकल रोडवरची स्फोटकं असलेली गाडी याविषयीच NIA तपास करत होता. आता मात्र हिरेनच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा ATS कडून NIA देण्यात आलेला आहे. स्फोटकं आणि मृत्यूचा तपास दोन्ही आता NIA करेल. दिवसभरातली ही सगळ्यात मोठी बातमी आहे.
दोन्ही केसचा तपास यापुढे एनआयए करणार आहे. केंद्रीय गृह खात्यानं तसे आदेश दिलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या संपर्कात आहेत. अजित, जसं वारंवार आपण सांगतोय की हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास अजूनपर्यंत तरी एटीएस कडे होता, आता मात्र तो एनआयए कडे जाणार आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास आता एनआयए करणार आहे. ही दिवसभरातली महत्वाची घडामोड. शिथिल ते ही घडामोड आहे ही. कारण आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीला मुंबई क्राईम ब्रँचची सीआय टीम तपास करत होती. त्यानंतर हा तपास जो आहे तो एटीएसकडे सोपवण्यात आला होता. आणि पहिला तपास जो आहे कारमायकल रोडवरचा तो तपास एनआयला त्या ठिकाणी देण्यात आला. आणि काही वेळापूर्वीच एनआयच्या अधिकाऱ्यांनी हे अधिकृतरित्या सांगितलेलं आहे की मुलुंड ऐरोली मुलुंडवरून जी हिरव्या रंगाची गाडी चोरीला गेली होती ती गाडी त्याचबरोबरीनं मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यू हे दोन्ही प्रकरणं देखील एनआयला तपासाकरता देण्यात आलेली आहेत. त्यामुळे हा सगळा तपासाचा हँडओव्हर जो आहे तो घेण्याकरता एनआयचे अधिकारी ठाणे एटीएसच्या कार्यालयामध्ये सोमवारी येणार आहेत अशी देखील माहिती मिळालेली आहे. सुवर्णा. नक्की अजित, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटणार होत अजून काही घडामोडींसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.